साखर निर्यात बंदी अशी काही नाही, बंदी हा विषय नाही आहे. कारण आपण साखर निर्यात बंदी म्हटलं की त्याचा डायरेक्ट फायदा हा आपले जे स्पर्धक आहेत ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया या देशांना होऊ शकतो. त्यामुळे केंद्र शासन साखर निर्यात बंदी वगैरे काही करणार नाही. करणार काय आहे ते, तर आता सध्या जी निर्यात योजना आहे ती 30 सप्टेंबर अखेरपर्यंत आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंतचं नोटिफिकेशन ऑटोमॅटिकच ते नल अँड व्हॉइड होऊन जाईल. त्यामुळे 30 सप्टेंबर ला त्या नोटिफिकेशनला मुदतवाढ न देता इनडायरेक्टली निर्यात सप्टेंबरनंतर होणार नाही अशी परिस्थिती आहे. नंबर 2, 61 लाख टनाची कारखाना निहाय साखर निर्यातीचा जो कोटा दिलेला आहे तो सर्व कारखान्यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळं आता निर्यात करण्यासाठी कोटा काही शिल्लक नाही. या दोन गोष्टीचा सरळ अर्थ असा की निर्यात बंदी असं न म्हणता ऑटोमॅटिकच निर्यात थांबणार आहे. मात्र ही कायमची थांबणार आहे का ही पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जाईल यासाठी आमचे प्रयत्न असे राहतील की साधारणपणे जानेवारी 2024 पर्यंत देशात किती साखरेचं नवं उत्पादन तयार होतंय ते आकडेवारी समोर येईल आणि त्यावेळीचा महागाई निर्देशांक आणि महागाई निर्देशांकामध्ये असणारा साखरेचा सहभाग. आजच्या घडीला महागाई निर्देशांकामध्ये कुठेही साखर नाही आहे, 1.3% अगदी निग्लिजिबल शेअर आहे. त्यामुळं आम्ही काय करणार आहोत, नॅशनल फेडरेशनतर्फे जानेवारी 24 नंतर केंद्र शासनाकडे एक प्रस्ताव घेऊन जाऊ की आता सध्या ही आकडेवारी आहे, नवीन साखर उत्पादन एवढं अपेक्षित आहे आणि महागाई निर्देशांकामध्ये साखरेचा सहभाग फारसा नाही आहे, त्यामुळं तुम्ही आम्हाला काही थोड्या प्रमाणात कमीना साखर निर्यातीची परवानगी द्यावी. कारण काय झालंय की आपण गेल्या 2 वर्षामध्ये विक्रमी जी साखर निर्यात केली त्याच्यामध्ये आपण मार्केट तयार केलं आहे. आशिया खंडामधले मेजर जे साखर आयातदार आहेत इंडोनेशिया, चीन, त्यानंतर बांगलादेश आणि इतर देश, ह्या सगळ्या देशांमध्ये आपली साखरेचे एक मार्केट तयार झालं आहे, आपली ब्रँड तयार झालं आहे आणि ते रेडी मार्केट आपण आपल्या स्पर्धकांच्या हातात देतो आहे. त्यामुळे तसं होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न राहील की काही स्मॉल क्वांटिटी तरी आम्हाला एक्सपोर्टसाठी परमिशन द्यावी, जेणेकरून कारखान्यांचं जे अर्थचक्र आहे, आजच्या घडीला साखर निर्यात होणार नाही म्हटल्यानंतर त्या निर्यातीतनं मिळणारं जे उत्पन्न होतं ते मिळणार नाही, त्यामुळं ते अर्थचक्र पुन्हा सुरू होण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी त्याची मदत मिळू शकेल. सध्या देशाची अंतर्गत साखरचं किती स्टॉक आहे, देशाला पुरेल इतकी साखर देशामध्ये आहे का? जसं आपल्याला माहिती आहे की आज जगात सर्वात जास्त साखरेचा खप असणारा देश आपला आहे, नंबर 1 आहे, आपल्या जवळपासही कुणी नाही आहे. आणि सालगणिक आपण 275 लाख टन साखर ही आपल्याला डोमेस्टिक कन्झम्पशन लागते आणि त्याच्यामध्ये वर्षागणिक 2.1% इयर ऑन इयर ग्रोथ आहे पॉप्युलेशनच्या हिशोबामध्ये. पण ह्या 275 लाख टन साखरेची आपल्याला जी गरज आहे ती भागवण्यापेक्षा जास्त साखरेची उपलब्धता देशामध्ये आहे. आकडे सांगायचे झाले तर गेल्या वर्षीचं 330 लाख टन निव्वळ साखर उत्पादन होतं, त्याच्या अगेन्स्ट पुढच्या वर्षीच्या अपेक्षित 320 लाख टन आहे. म्हणजे फार मोठी काही तफावत नाही आहे, फक्त 10 लाख टनांनी साखरेचं उत्पादन पुढच्या वर्षी अपेक्षित कमी आहे. त्यांनी एकदम पॅनिक स्टेजवर जाण्याची परिस्थिती नाही असं आमचं मत आहे. त्यामुळं एक नवीन साखर उत्पादन नोव्हेंबरमध्ये कारखाने सुरू होतील, त्यातनं मिळणारं साखर उत्पादन किती होतं ह्याची सगळी आम्ही गोळाबेरीज करून पुन्हा एकदा केंद्र शासनाकडे जाऊ आणि आपल्याला स्थानिक खपासाठी जेवढी साखर आहे पाहिजे आहे ती आणि इथेनॉल निर्मितीकडे जी साखर आपल्याला वळती कळायची ती सर्व आपल्याला समाधानकारक लेवलला आहे अशी परिस्थिती जर जानेवारी दिसली आपल्याला तर पुन्हा एकदा आम्ही तो प्रयत्न जरूर करणार आहोत. जागतिक बाजारामध्ये काय स्थिती आहे, जसं की ब्राझीलमध्ये मागच्या वर्षी मोठं नुकसान झालं होतं अनेक पिकांचं, त्यामुळं साखरेच्या उत्पादनाच्या दराबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते, आता काय सध्या स्थिती आहे? जागतिक बाजारामध्ये ब्राझील हा दादा आहे, साखर दादा म्हणतो आम्ही त्यांना, कारण ज्या काही गोष्टी ब्राझीलमध्ये घडतात त्याचा डायरेक्ट परिणाम आंतरराष्ट्रीय साखर दरावर होतो. गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये साखरेचं उत्पादन कमी झालं होतं आणि इथेनॉलकडे त्यांचं डायव्हर्शन ऊसाचं जास्त झालं होतं, पण ह्यावर्षी साखरेचे एकूण आंतरराष्ट्रीय दर लक्षात घेता ब्राझीलमध्ये विक्रमी साखर उत्पादन अपेक्षित आहे. ते जवळपास गेल्या वर्षीच्या 300
35 लाख टनाच्या अगेन्स्ट 390 लाख टनाला जर 400 लाख टनाच्या आसपास ब्राझीलचं साखर उत्पादन जाईल आणि तसंच इतर देशांमधलं सुद्धा उत्पादन जास्त होत आहे. परंतु आत्ता रिसेंट डेव्हलपमेंट पुन्हा अशी झालेली आहे की युरोपियन युनियनमधलं साखरेचं उत्पादन जे बीट म्हणजे शर्करा कंदापासून तयार होतं तिथलं साखरेचं उत्पादन कमी अपेक्षित आहे. भारताचं कमी आहेच 10 लाख टनांनी. तर त्याची गोळाबेरीज जर केली तर ज्याला आपण ग्लोबल डेफिसिट किंवा ग्लोबल सरप्लस असा शब्द वापरतात ते, तर एक ग्लोबल सरप्लसची परिस्थिती होती. ती सरप्लसचा आकडा हा कमी कमी होत चाललेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मागणी आणि पुरवठा ह्याच्यामधली जी तफावत आहे जागतिक साखर स्तरावरची ती बऱ्यापैकी कमी होते आणि त्याचा थेट परिणाम आपण बघतोय आंतरराष्ट्रीय साखरेचे दर आज जे तेजीत चाललेत तेच त्याच 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 साधारणपणे स्तरावर राहतील असं मला स्वतःला वाटतं. सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आपली जी निर्यात मधली साखर होती ती पूर्ण झालेला आहे कोटा, पण काही कारखान्यांच्या मागणी आहे का अजूनही निर्यातीसाठी परवानगी देण्यात यावी? निश्चित आहे ना, कारखान्यांचीच नाही आमची पण मागणी आहे की गेल्या वर्षी आपण 111 लाख टनाचं विक्रमी साखर निर्यात केली त्याच्या अगेन्स्ट यावर्षी कोटा फक्त 61 लाख टनाचा दिला, दुसरा कोटा आला नाही. त्याला कारण आहेत कारण ओव्हरऑल उत्पादन कमी झालं आणि त्याच्यामुळे स्थानिक दर आवाक्याचे बाहेर जातील आणि ऑलरेडी टोमॅटो आणि कांद्यानी बेजार झालोय आपण, त्याच्या त्या दराच्या ह्याच्यात आपण पुन्हा साखरेच्या दराची भर पडू नये हे केंद्र शासनाचं धोरण आहे आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळी रेस्ट्रिक्शन्स आणलेली आहेत. पण ओव्हरऑल परिस्थिती जर पाहिली तर जरूर पावसानी ओढ दिलेली आहे. जूनमध्ये मोठा पाऊस झाला, 15 जुलैनंतर पावसानी डोळे वटारलेत आणि विशेषतः महाराष्ट्राचं जर बघायचं झालं तर महाराष्ट्राच्या पेरीफेरीमध्ये म्हणजे जिथं ऊस आणि साखर उत्पादन होत नाही असं कोकण विदर्भ ह्या प्रदेशामध्ये खूप पाऊस झाला आहे. पण जिथं ऊसाचं उत्पादन होतं मध्य महाराष्ट्र जिल्ह्याचं नाव घ्यायचं झालं तर सांगली पुणे सातारा नगर हे महत्वाचे जे ऊस उत्पादन करणारे जिल्हे आहेत त्या ठिकाणी पाऊस हा सरासरीपेक्षाही कमी झालेला आहे. धरणांची पाण्याची पातळी कमी झालेली आहे त्याच्यामुळे ती थोडीशी चिंतेची बाब आहे. परंतु अजूनही पावसाची नक्षत्र संपलेली नाही आहेत. आज आपण ऑगस्टमध्ये आहोत, सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाची अपेक्षा आहे. तो जर झाला तर उभ्या ऊसालाही त्याचा उपयोग होईल, नवीन ऊसाच्या लागवणीला त्याचा उपयोग होईल आणि ओव्हरऑल परिस्थिती बदलू शकते असं मी एक आशावाद ठेवून आहोत. सर देशातून बघायचं झालं तर आपला महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक असेल सगळ्यात जास्त साखर या दोन राज्यांमधून निघते, ऊसवर उत्पादन जास्त होतं. या दोन राज्यांना कसा परिणाम होऊ शकतो, आकडेवारीनुसार कसा फटका बसू शकतो काय सगळ्या? नाही, एक तर देश पातळीवर नंबर एक उत्तर प्रदेश आहे आणि नंबर दोनला महाराष्ट्र आहे, नंबर तीनला कर्नाटक आहे. हे तीन राज्य मिळून जवळजवळ 80% देशाची साखरेची निर्मिती करतात आणि यंदाच्या वर्षी उत्तर प्रदेशचं साखर उत्पादन हे गेल्या वर्षीपेक्षा 5 लाख टनांनी वाढीव अपेक्षित आहे. ह्याचं कारण असं की उत्तर प्रदेशचा साखर ऊस हा पावसावर अवलंबून नाही आहे. त्यांची वॉटर टेबल नॅचरल सनीन गँजेसमधून येणाऱ्या पाण्यामुळं त्यांना कधीच पाण्याची कमतरता भासत नाही, त्यामुळे उत्तर प्रदेशचं साखर उत्पादन पावसावर आधारित नसल्यामुळे ते बऱ्यापैकी समाधानक राहील. मात्र पावसाने ओढ दिली त्याची खरी काळजी महाराष्ट्र कर्नाटक आणि थोड्याफार प्रमाणात गुजरातला आहे. परंतु ऑल द होप्स आर नॉट, मला अजूनही वाटते की सप्टेंबरला जर पाऊस झाला तर उभ्या ऊस आणि नवीन लागवड या दोन्हीला चांगला त्याचा फायदा होऊ शकेल आणि ते आकडेवारी एकदा बाहेर आली तर समाधानकारक चित्र आपल्या समोर येऊ शकेल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे